विठ्ठल एलसीबी ने केली दारू जप्त, फडतरे साहेब सुस्त। आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। काल विटा शहरात एलसीबीनं सुमारे 2,26,000 दारू जप्त केली आहे। एलसीबीचे अधिकारी विट्यात येऊन कारवाई करतात आणि फडतरे साहेब सुस्त कसे राहतात? विटा पोलिसांना याचा सुगावा लागत नाही काय? विटे शहरातल्या गुन्हेगारीचा आलेख वाढतोच आहे। गत महिन्यात 2 ठिकाणी तलवार हल्ले झाले। कडीपार आरोपी शहरात येतात, खुलेआम तलवार हल्ले करतात आणि निघून जातात। तलवार हल्ले केल्यानंतर आरोपींच्यावर किरकोळ गुन्हे लावून सोडलं जाते। त्यांना पोलिसांचा आणि कायद्याचा कसलाच धाक का वाटत नाही? शहरातल्या कायदा सुव्यवस्थेचा ढासळता आलेख नव्या साहेबांनाही सावरता आला नाही। धनंजय फडतरे आल्यापासून तो अधिकच ढासळत चालला। यापूर्वीचे पोलीस निरीक्षक मेंगाणे यांनी गुन्हेगारीला चाप लावायला सुरुवात केली होती, तेवढ्यात त्यांची बदली झाली। त्यांनी ड्रग्ज प्रकरणी कारवाई केली होती, मोठ्या प्रमाणात गांजाही जप्त केला होता। मेंगाणे साहेबांनी धडाका लावला होता, तेवढ्यात त्यांची बदली झाली। नव्यानं आलेल्या फडतरे यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण ते खूपच सुस्त आहेत। त्यांनी आल्यापासून अशी कोणतीच धडक कारवाई केलेली नाही। फडतरे साहेबांनी आळस झटकून काम केलं तर शहरातल्या आणि तालुक्यातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल।